महाविद्यालयीन शुल्क कमी करा अशी मागणी सातत्याने केली जात आहे. या संदर्भात समिती गठित केली असून यावर लवकरच निर्णय घेतला जाईल अशी माहिती काही दिवसांपूर्वीच राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली होती. अजून एक जो ज्वलंत विषय सुरू आहे जो अतिशय फार मोठ्या पद्धतीने विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि पालकांच्या देखील मनामध्ये आहे ते म्हणजे ज्या ज्या ठिकाणी दोन दोन वर्ष कॉलेजेस बंद आहेत तिथली ग्रंथालय बंद आहे तिथलं जिम बंद आहे तरी देखील ग्रंथालयाची फी आकारली जाते तरी देखील जिमची फी आकारली जाते मेंटेनन्स फी घेतली जाते तर थोडीफार जी काय भावना आहे विद्यार्थ्यांची की फी कमी करावी. मागील दोन वर्षांपासून महाविद्यालय ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत आणि असं असूनसुद्धा विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्क घेतल्या जात आहे. जे विद्यार्थी शुल्क भरू शकत नाही अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्जसुद्धा बऱ्याचशा महाविद्यालयांनी इन्व्हर्ट केलेच नव्हते असा धक्कादायक प्रकारसुद्धा आपल्याला मागील काही दिवसांमध्ये पाहायला मिळालेला आहे. आता या विषयावर राज्य सरकारने वेग घेतला आहे आणि काल यासंदर्भात FRA म्हणजेच शुल्क नियामक परिषदेची बैठक पार पडली आहे. ही समिती लवकरच निर्णय देणार असून याचा फायदा मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना होणार आहे. या सगळ्या संदर्भात आपलं काय मत आहे नक्की आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि अशाच सगळ्या लेटेस्ट अपडेट्ससाठी आपलं हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.